पिण्याचं नियमित पाणी मिळालंच पाहिजे. पिण्याचं नियमित पाणी मिळालंच पाहिजे. दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेचा, दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा, पिण्याचं नियमित पाणी मिळालंच पाहिजे. पिण्याचं नियमित पाणी मिळालंच पाहिजे. दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नगर परिषदेचा, दूषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा पाणी नियमित मिळालंच पाहिजे. पिण्याचं पाणी नियमित मिळालंच पाहिजे. गाळ मिश्रित पाणी देणाऱ्या व्यवस्थेचा विकास, गाळ मिश्रित पाणी देणाऱ्या व्यवस्थेचा विकास. पिण्याचं नियमित पाणी पुरवठा नियमित पाणी पुरवठा अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेचा पिण्याचं पाणी शुद्ध पिण्याचं पाणी शुद्ध नियमित पाणी पुरवठा. एक पहिलं निवेदन आम्ही नगर परिषदला दिलं, दूषित पाणी पुरवठा होतोय आम्हाला, पूर्ण पाणी घाण येतंय. त्यांनी जे वॉटर फिल्टरचं जे सप्लाय केलंय ते पाणी आम्ही रोपवाटिकेला देत होतो, ते पाणी त्यांनी सध्या पेयच्या सोडलंय. त्याच्यामुळे आम्हाला ते दूषित पाणी पुरवठा बंद झाला पाहिजे याकरिता आम्ही आलेलो आहोत. आणि पुन्हा नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे. जोशिवा शहराला 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय, तो पाणी पुरवठा किमान 4 दिवस किंवा 5 दिवसाला तरी झाला पाहिजे. पूर्ण सडतय, ते पाणी प्यायला वापरायला लागले. 8-8 हजार रुपये नळपट्टी दिली. ही नळपट्टी कशाची? त्यांच्या टँकरची का आमच्या घरच्या पाण्याची? आमच्या तर घरी पाण्याच थेंब नाही, आता सध्याला नाही. मग ही पट्टी मागत येत कोणी? ही सभा घाण पाणी पाजायची मागत येत का? टँकर भरलेली मागत येत? परत त्या नर्सरीचं पाणी जात आहे त्याच्यात यांना हे येत? इतके दिवस पाणी कुठं जात होतं? मोत्याच्या बागेत जात होतं? मोत्या यांना पैसे देत होता काय? मोता कोण आहे? पाइपलाइन केलेली ना, इरीमध्ये पाणी जात होत ना, तेव्हा यांना काही वाटत नव्हतं. तेव्हा ते पाणी प्यायला नव्हते वापरत. ते तेव्हा पाणी भरपूर वाटत होतं धरणामध्ये, धरणात सरखा. तेव्हा ते पाणी अलीकडे घ्यावं ते दिलं सोडून, आणि त्या घाण पाणी प्यायला देत राहिलेत. माणसाला आजारी पडायला लागलेत. आमच्या पूर्ण अंगाला खाजवी तिथे पाणी, त्या पाण्या शौचाचं सुद्धा पाणी मिक्स आहे. पूर्ण सगळं पाणी मिक्स केलेलं. शेवगाव पाथर्डी या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एक खड्ड आहे. त्या ठिकाणी त्या खड्ड्यात वॉशआउट केलेलं पाणी सोडलं जातं, ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं, त्याचबरोबर जे निकामी पाणी आहे ते त्या खड्ड्यात सोडलं जातं. परंतु या ठिकाणी या ठेकेदाराच्या सहाय्याने आणि अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने खऱ्या अर्थानं त्या खड्ड्यावर मोटर अनाधिकृतपणे बसवण्यात आली. त्या मोटरीपासून पाईपलाईन अनाधिकृतपणे करण्यात आली आणि त्या पाईपलाईनद्वारे ते ड्रेनेजचं वॉशआउट झालेलं निकामी पाणी पिण्याच्या पाण्यात सोडून पिण्याचं पाणी गढूळ करण्यात आलं, दूषित करण्यात आलं. आणि त्या दूषित पाण्यामुळे शेवगाव शहरात या ठिकाणी टायफॉइड सारख्या रोगाला, इतर रोगाला या दूषित पाण्यामुळे बळी पडलेले नागरिक या ठिकाणी दिसत आहेत. नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी आंदोलन करण्यात येतं की उन्हाळा सुरू होण्यापूर्वी पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा होईल, शुद्ध पाणी देण्यात येईल, यासाठी व्यवस्थेने काहीतरी व्यवस्था करण्यात यावी. अमरण उपोषण करण्यात आलं, आंदोलनं करण्यात आली. अक्षरशः या ठिकाणी अमरण उपोषण करताना दवाखान्यात हलवण्यात आलं. प्रत्येक वर्षी उडवडीची उत्तरं दिली जातात. व्यवस्थेने या वर्षीही त्या ठिकाणी नियमित पाणी पुरवठा होईल, उन्हाळ्यात शुद्ध पाणी मिळेल, यासाठी काय केलं आणि अनाधिकृत पाईपलाईन कशासाठी टाकली, या सगळ्या गोष्टी संभ्रमात्मय. या ठिकाणी ठेकेदार आणि अधिकारी यांच्या चिरीमिरीनं काम चाललेलं या ठिकाणी दिसत आहे. दबावतंत्राचा वापर नागरिकांवर केला जातो, दबावतंत्राचा वापर रोपवाटिकेत काम करणाऱ्या व्यवस्थेवर केला जातो. ही अत्यंत निंदनीय गोष्ट या ठिकाणी घडत आहे. म्हणून जर या ठिकाणी भविष्यात पिण्याचं पाणी नियमित दिलं नाही, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला नाही, तर संबंध शेवगाव शहर संघर्ष समितीच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून या अधिकारी आणि ठेकेदाराला
नांगी हाणून जागेवर आणण्याचं काम शेवगाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येईल.